प्रियालंका पुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नंद तो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता घड़ी महापुण्य राशि नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री कुंडली कवरधारी विठल श्री ज्ञान देव तुकाराम राम कृष्ण हरी सर्वे श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः श्री व्यासांचा विरक्त पुत्र सांगितले शुकाचे चरित्र जनके त्याचा विपर्क मात्र केला निरहंकार द्वारपाल द्वारे काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला परत व्हिडिओ घ्यावा लागतोय। या ठिकाणी सांगू लागलेले आहेत श्री व्यासांचा विरक्त पुत्र असणारे शुकाचार्य यांचा जनकाने विकल्प दूर केला आणि मग कशाद्वारे केला तर त्या ठिकाणी द्वारपाळाच्या माध्यमातून केला असं सांगतो। सज्ञानाचे कृपा वचन द्वारपाळ द्वारे जाण करोडी विकल्पाचे दहन पूर्ण समाधान श्री शुकासी पूर्ण समाधान श्री शुकासी कुणाचं वचन आहे महाराज सज्ञानाचं कृपेनं भरलेलं वचन आहे। द्वारपाळाच्या माध्यमातून पोहोचलं परंतु त्या ठिकाणी क्षीण केलं काय विकल्प क्षीण केला आणि ज्ञान निश्चित करण्याची ताकद त्यांच्या वचनात होते असं सांगतात। जैसी विरक्ती शुकासी तैसी विरक्ती श्री रामासी राज्य वैभव नावडे त्यासी नित्य विषयासी विरक्त नित्य विषयासी विरक्त जशा प्रकारची विरक्ती शुकाला आहे तशीच विरक्ती रामाला आहे। रामचंद्र प्रभु राज्य वैभवा सहित त्या ठिकाणी विरक्त आहेत अशा प्रकारे सांगतात। श्री राम तुझे ध्यान गंभीर शुकाचा ऐसा निज विचार त्वाही करावा श्री गुरु साचार विश्रांतीचे घर विवेकापाशी विश्रांतीचे घर विवेकापाशी रामा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय करा सद्गुरु करा कारण सद्गुरु केला की वैराग्याला विवेक आणि विवेकाच्या माध्यमातून गुरु तीर्थ ज्ञान ज्ञान आहे आणि विवेकाला जर ज्ञानाची भेट झाली तर समाधान मिळतं रामा समाधानासाठी गुरु करावं। सकळ वासनेची शांती आणाव मुख मुक्ती विषय वासना उत्पत्ती बंधवता निश्चिती आणाव बद्धता निश्चिती आणाव विषय वासनेची आसक्ती म्हणजेच बद्धता आणि विषयांची निवृत्ती वासनेची निवृत्ती म्हणजेच मुख्य मुक्ती आणि ती मुख्य मुक्ती गुरुशिवाय मिळत नाही रामा अशा प्रकारे सांगतात। देही असोडी विदेह स्थिती जासी नाही विषयासक्ती त्यासी बोली जे जीवन मुक्ती जाण निश्चिती रघुनाथ रामा देहात असून ज्याला विषयाची आसक्ती नाही आणि जो कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा मोह धरत नाही त्याला जीवनमुक्त म्हणतात अशा प्रकारे या ठिकाणी विश्वामित्रजी सांगतायत। यावरी श्रीरामाचे मनोज्ञान शुकाच्या ऐसे संपूर्ण विश्वामित्रे सांगावे ज्ञान ते जाणून चिन्ह ऋषी बोले ते जाणून चिन्ह ऋषी बोले विश्वामित्र असं का बोलू लागले कारण शुकासारखी विरक्ती रामचंद्र प्रभूंकडे आहे आणि जनकासारखा अधिकारवंत गुरु वशिष्ठजी या ठिकाणी आहेत त्यामुळे रामचंद्र प्रभूंना ज्ञानोपदेश व्हावा या उद्देशानं विश्वामित्रजी बोलताय। रामा तुझ द्यावया समाधान उपदेशावया ब्रह्मज्ञान वशिष्ठ कुल गुरु सज्ञान सदा संपन्न सदा संपन्न षडगुणैश्वर्य रामा तुम्हाला समाधान देण्याच्यासाठी तत्पर अशा प्रकारे या ठिकाणी सद्गुरु वशिष्ठ आहेत आणि ते तुम्हाला समाधान देऊ शकतात अशा प्रकारे सांगतायत। भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ अंतर्यामी साक्षी संपूर्ण गुरुत्वे गहन श्री वशिष्ठ
वशिष्ठ गुरुत्वा मध्ये गहन श्री वशिष्ठ आहे ज्यांना भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही गुणाचं तिन्ही काळाचं ज्ञान आहे अशा प्रकारचे गुरु वशिष्ठ आहे. सूर्यवंशी जे जे उत्पन्न त्या श्री वशिष्ठ सांगे ज्ञान श्री वशिष्ठांचे ज्ञान महिमान हरिहर आपण वंदिती स्वये हरिहर आपण वंदिती स्वये. वशिष्ठाचं ज्ञान त्रिभुवनामध्ये पावन आहे ज्या ज्ञानाला हरिहर सुद्धा वंदन करतात अशा प्रकारे सांगतायत. ऐसा कुलगुरु असता मी उपदेश नयर गुणाथा तरी वशिष्ठाची अनन्यता ज्ञान प्राप्तर्थ शरण रिगे. रमा अहो तुमच्या घरी असा कुलगुरु असताना मी उपदेश करावा हे योग्य नाही. उपदेश करण्यास माझी योग्यता आहे परंतु तुमच्याच घरचा गुरु जर पात्र असेल तर मी उपदेश करणं योग्य नाही. मग तुम्ही काय करा उपदेश मिळवण्यासाठी श्री वशिष्ठजींची प्रार्थना करा अशा प्रकारे सांगतायत. पुढीलाचा शिष्य अति वरिष्ठ त्याशी चालवी तो गुरु भ्रष्ट उपदेशी तो ज्ञान नष्ट अति पापिष्ट प्रलोभे अति पापिष्ठ प्रलोभे. दुसऱ्याचा शिष्य चालवणं आणि गुरु बनण्याच्या लोभानं साड्या करून दुसऱ्याचं ट्युशनचं पोरग आपल्या ट्युशनला आणतेत मरत का फुकटचा बोर्ड लागावा म्हणून. तो गुरु भ्रष्ट म्हटलं गेलेलं या ठिकाणी तो गुरु भ्रष्ट आणि उपदेश करील तो ज्ञान नष्ट आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगताय. कुणी असता सज्ञान गुरु त्यासी त्यागी तो पापिष्ट नरू उपदेशी तो पापचारू हानी जनिर्धारू ज्ञान उपदेशी. ज्ञान उपदेशाच्या दृष्टिकोनातून निज निर्धार कोणताय. आपल्या घरी गुरु असताना दुसरीकडे जाणं हे योग्य नाही आणि ज्याच्या घरी गुरु आहे त्याला उपदेश करणं आणि स्वतःच्या नावाचं लेबल मोठं करण्याचा प्रयत्न करणं हे दोन्ही योग्य नाहीत अशा प्रकारे सांगतायत. वशिष्ठ ज्ञान गुरु सूर्यवंशी त्याच्या शिष्याशी जो उपदेशी तेने जोडिल्या पापराशी गुरुत्वे दोषी तदोषे. गुरुत्वे दोषी तो गुरुत्वाच्या दृष्टीनं दोषी आहे. ज्याच्या घरी वशिष्ठांसारखे महात्मे आहेत त्याच्या घरच्यांना उपदेश करणं स्वतःचं गुरुत्व त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करणं हे कोणत्याही पद्धतीमध्ये योग्य नाही अशा पद्धतीत सांगतात. या लागी गा रघुपती पावया ब्रह्मा प्राप्ती वशिष्ठ ज्ञान गुरु सिपाती तेण तू विश्वाती पावसी सुखे तेने तू विश्रांती पावसी सुखे पावावया ब्रह्म प्राप्ती. रामा ब्रह्म प्राप्ती जर पावायची असेल तर तुम्ही काय करा वशिष्ठजींची विनंती करा म्हणजे तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल अशा प्रकारे बोलतो. ऐसे सांगोनी श्री रामासी विश्वामित्र बोले वशिष्ठासी पूर्णाधिकार रघुनाथासी तुका उपदेशी उदास. या ठिकाणी अशा प्रकारे रामाला सांगितलं की तुम्ही वशिष्ठजींना विनंती करा ज्ञानी भाऊ कारण ज्ञानी झाल्यानंतर देव कळतो आणि ज्याला देव कळतो त्यालाच देव कळाल्याची मजा उपभोगता येते मरत नाही तर देव कळून मिळून फायदा नाही. त्यामुळे देवाला उपदेश केला की तुम्ही प्रार्थना करा वशिष्ठांची लगेच यावर थांबले नाही. त्यांनी विनंती केली. काय विनंती केली किंवा वशिष्ठजी तुम्ही का उपदेशाला उदास आहात कारण शिष्य पाहिल्यानंतर आणि पात्रता बघितल्यानंतर उपदेशाबाबतीत उदास असू नये कारण साधूचा जन्मच उपदेश करण्यासाठी होतो. करोणी सायास शिकविते मग तुम्ही का शिकवत नाही याबद्दल मला सांगा असं बोलतायत. वशिष्ठा तू काही स्मरतोसी पूर्वी वैर आम्हा तुम्हासी ते वैर शांत करावयासी ब्रह्मा उपदेशी निज गुह ज्ञान. रामा माफ करा अहो वशिष्ठा
तुमचं आणि आमचं पहिलं जमत नव्हतं म्हणले, आमचं कुणाचं जमत नव्हतं पण तुमचं आमचं बी जमत, त्यावेळेस तुमचा आणि आमचा वाद थांबवण्यासाठी ब्रह्मदेवानं उपदेश केला, ज्या ज्ञानाच्या बळानं तुमचं आमचं भांडण मिटलं ते ज्ञान तुमच्याकडे आहे ना, मग जर तुमच्याकडे आहे तर त्या ज्ञानाचा उपदेश करावा अशा प्रकारे सांगतायत। त्या गुह्य ज्ञानाच्या पोटी मिथुन पणाची मागळे गोष्टी, वैरणी माले उठा उठी स्वानंद पुष्टी आम्हा दोघा। आम्ही दोघ जण तुम्ही आणि आम्ही स्वानंदाच्या पुष्टीनं भरलो का, त्या ज्ञानाच्या बळानं तुमचं आमचं भांडण मिटतं, भांडण ज्ञानाच्याच बळानं मिटतं आणि भांडण अज्ञानानंच होतं। त्यामुळं तुम्ही रामचंद्र प्रभूंना तो ज्ञान उपदेश करावा अशा प्रकारे सांगतात। आम्हा तुम्हा झाली अति प्रीती, विपल कनुपजे कल्पांती तेची श्रीरामा प्रती उपदेशी। तेची श्रीरामा प्रती उपदेश, अहो रामा जो उपदेश मला मिळाला, माफ कर अहो वशिष्ठा जो उपदेश तुम्हाला आम्हाला मिळाला आणि तुमचा आमचा वाद संपला आणि ज्या ज्ञानाच्या उपदेशावरती तुम्ही आम्ही स्वानंदाला प्राप्त झालो, आता कधीच दुःख येणार नाही अशा स्थितीला प्राप्त झालो, तेच ज्ञान तुम्ही तुमचे शिष्य असणाऱ्या रामाला द्यावं अशा प्रकारची विनंती कोण करू लागलेलाय, विश्वामित्रजी करताय। ते ज्ञान विसरलो म्हणासी, आठव विसराते स्वग्रासी, ना आठवता आठव अहनिर्षी विसरू त्यापासी असे ना। ते ज्ञान विसरलो म्हणसी, होय ज्ञान विसरता येतं का, नाही महाराज, आठव विसराते ग्रासी। एकदा गोष्ट महाग लई दिवसापूर्वी आठवणीत नाही हो, आठवणीत नाही म्हणतानाच आठवत आणि विसरणं संपतन आठवायला लागतं, तशा प्रकारे नाठवता आठव अहरनिशी आणि आत्मज्ञान हे विसरत नाही, त्याला आठवावं लागत नाही कारण ते साठवलेलं असतं, अशा प्रकारे त्या ठिकाणी विसर त्याला नसतो असंही सांगताय। ज्ञान विज्ञान गंभीरी विरुक्त शिष्याचे सुक्षेत्री, उपतिष्ठे निज निर्धारी ते गुरुची खरी गुरु गरिमा। ते गुरुची खरी गुरु गरिमा, ज्ञानाची ज्ञान गंभीरी काय म्हणत, विरक्त शिष्याचे सुक्षेत्री, गुरुच जे काही गुरुत्व आहे आणि त्या गुरुत्वाचा महिमा कशाला म्हणावं, विरक्त शिष्य बघितल्यानंतर उपतिष्ठे निज निर्धारी, त्याला ते ज्ञान विरक्त शिष्याच्या क्षेत्र म्हणजे जमिनीमध्ये म्हणजेच देहामध्ये पेरता आलं पाहिजे, विरक्ताच्याच ठिकाणी ज्ञान टिकत उपतिष्ठत राहत आणि ज्ञानाला नांदवणं म्हणजे विरक्ताच्या घरी ज्ञानाची ज्ञानरूपी पोरगी देऊन नांदायला लावणं, न भांडण येऊ देता म्हणजे सुरक्षित सदोदित अशा प्रकारे ज्ञान विरक्ताच्या ठिकाणी नांदवणं हा गुरुचा पराक्रम आहे। ज्या गुरुचा शिष्य आज चांगला उद्या येडवणी करतो ना, दोष लोक गुरुला देतात, तुला कोणी शिकले रे, येडलेकरू दिसल्याबरोबर लोक म्हणतात कोणाची शाळा दिसली तू, हा विषय असतो। त्यामुळे गुरुची गरिमा ज्ञानाच्या शिष्यापाशी असलेल्या सातत्य ज्ञानात असते असं सांगताय। काम क्रोधादी महाज्वाळे ज्या शिष्याचे ज्ञान नकोळे, देणे गुरुत्वे अति प्रांजळे अदग्ध स्वज्वळे ते ज्ञान। अदग्ध आणि स्वज्वळ असं कोणत्या ज्ञानाला म्हणावं, काम क्रोधादी महाज्वाळे, कामाची ज्वाळा आहे क्रोधाची ज्वाळा आहे आणि ज्या शिष्याचं ज्ञान पोळलं जात नाही म्हणजे काम आणि क्रोधानं ज्या शिष्याला त्रास होत नाही अशा प्रकारचं ज्ञान, कारण ज्ञान असणाऱ्याला काम क्रोध काही करू शकत नाहीत महाराज, ज्या शिष्याचे ज्ञान न पोळे तेने गुरुत्वे अति प्रांजळे, त्यानं गुरुत्वाशी अत्यंत प्रांजळपणे
ज्ञान स्वीकारलेलं असतं आणि तो ज्ञानावरती सदोदित आरूढ असतो असं त्याचा अर्थ होतो असं सांगतायत. शिष्याचे विकल्प समस्त खंडून निर्विकल्प करीत त्यांचे ज्ञान अखंडित शुद्ध शास्त्रार्थ या नाव शुद्ध शास्त्रार्थ या नाव शिष्याचे विकल्प समस्त खंडोनी निर्विकल्प करीत शुद्ध ज्ञान कशाला म्हणावं माय बाप्पांनो लक्षात ठेवा. शिष्याचं सर्व विकल्प किंवा शंका खंडन केल्या पाहिजे. नाही तर बरेच शिष्य गुरु ज्यांना काही येत नाही गुरु झालेले असतात, शिष्याना प्रश्न विचारलाय तिसराच रस्ता काढतात. असं नाही, सर्व प्रकारचे विकल्प दूर केले पाहिजेत आणि शुद्ध ज्ञान त्या शिष्यावरती ठसवलं गेलं पाहिजे. तेची ज्ञान अखंडित, ते अखंड ज्ञान राहत आणि तो शिष्य कधीही जीवनात भ्रष्ट होत नाही हा शास्त्रार्थ आहे. शुद्ध शास्त्रार्थ यानाव म्हणजे शास्त्रार्थावरती चर्चा करत असताना विचारणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे आणि त्या उत्तर देण्याच्या सामर्थ्यानं गुरु भरलेला पाहिजे असं एकंदरीत सांगताय. शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिती तेची सद्गुरु उपदेशिती ज्या शिष्यासी होय प्रतीती त्या गुरुत्वाची ख्याती हरिहरावद्य त्या गुरुत्वाची ख्याती हरिहरावंद्य शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिती. शुद्ध शास्त्रार्थाचं प्रतिपादन करतात आणि शिष्याला उपदेश करतात तेच गुरु आणि याची शिष्याला प्राप्ती होते. अशा पद्धतीत शिष्याला पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्नरत राहतो अशा गुरुला हर आणि हरिहर सुद्धा वंदन करतात असं सांगताय. शिष्यांशी नाही ब्रह्म प्रचिती शब्द ज्ञाने सतेज युक्ती मणी विषयांची आसक्ती ते जाणनिश्चिती अशिष्य शिष्याशी नाही ब्रह्म प्रचिती शिष्याला ब्रह्म प्रचिती आली नाही, ब्रह्म ज्ञानानं तो सतेज झालेला नाही किंवा ब्रह्म ज्ञानाच्या युक्ती तो अनुसरित करत नाही, आत्मसात करत नाही आणि ज्याच्या अंतकरणामध्ये विषयांची आसक्ती आहे अशा शिष्याला शिष्य म्हणता येत नाही आणि तो ज्ञानाला प्राप्त होत नाही. म्हणजे शिष्य सुद्धा कसा असावा ऐका. मनुष्य देहाची प्राप्ती संसारत रावया गुरु भक्ती ऐसा भाव नाही ज्याचे चित्ती तो दाननिश्चिती अशिष्य मनुष्य देहातून तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग जर कोणता असेल तर तो धरावे सद संताचे ते पाय किंवा गुरु शिवाय तरणोपाय नाही हे ज्याला मान्य नाही तो शिष्य होत नाही. तो मग तो गुरुच्या चाड्या करत सुटतो महाराज. आणि अशा शिष्याला काय म्हणावं अशिष्य म्हणावं असं सांगताय. ज्याशी विषय वासनाची ज्याशी संसारावर आसक्ती लोकेशनेची अतिप्रीती तो जाणनिश्चिती अविरक्त अविरक्त कुणाला म्हणावं ज्यांच्या अंतकरणात विषयाबद्दलची आसक्ती आहे, संसाराबद्दलची आसक्ती आहे आणि लोकेशनाची अतिप्रीती. माईक असलं तरच पोतीला येणार, माणसं दिसले तरच येणार आणि नसले कोणी की घरी जाऊन झोपी जाणार. दिवसा बी आपल्याला असतं रात्री झोपतो त्यांना काय म्हणावं अविरक्त. कारण त्यांच्या अंतकरणात ज्ञान नाही, ते देवाला मानत नाहीत विषयांना मानतात आणि विषयांच्या आसक्तीनं भरकटलेल्या जीवांना विरक्त म्हणता येत नाही आणि अशा विरक्त नसणाऱ्यांना ज्ञान उपदेश करता येत नाही. पण रामा तुम्ही तसे नसून तुम्ही विरक्त आहात अशा प्रकारे बोलतायत. पवित्र उपदेश स्थिती जे विश्वान चर्म पात्रा प्रती गोक्षीर भरती दारोष्ण होय. ऐसिया ते जे उपदेशिती जे उपदेश स्वीकारण्याच्या पात्रतेचे नाहीत
म्हणजेच विरक्त नाहीत। अशांना जर उपदेश केला तर ती उपदेश स्थिती कशी आहे म्हणतायत, अपवित्र आहे। जसं कातड महाराज, कुत्र्याचं कातड आणि त्याच्यामध्ये जर गाईचं दूध टाकलं तर ते दूध पवित्र होईल का? नाही होणार। तसं कुत्र्याच्या कातड्यासारख्या अविरक्त लोकांना ज्ञान सांगितलं तर त्या ज्ञानाचं महत्व टिकत नाही अशा पद्धतीत सांगताय। परिशिष्यासी उपदेशान ते गुरुत्वाशी अति दूषण, अशिष्यासी सांगावे ज्ञान ते निंद्य पूर्ण सर्वार्थ। ते निंद्य पूर्ण सर्वार्थ, सर्वार्थान ते निंदनीय आहे जे अशिष्य आहे। आता शिष्य अशिष्य कुणाला म्हणावं हे संत एकनाथ महाराजांनी सांगितलं महाराज। आणि अशिष्यांना ज्ञान देणं हे निंदे कर्म आहे अशा पद्धतीमध्ये सांगताय। सशिष्यासी सद्गुण दे कोणी सांगावे गुह्य ज्ञान, त्या गुरुचे गुरुत्व दान परम पावन परमार्थी। सदशिष्याच त्या ठिकाणी विरक्ती पाहून, अधिकार पाहून त्याला जर ज्ञान सांगितलं तर तो गुरु वंदनीय ठरतो महाराज। माऊलींना ज्ञान सांगितलं म्हणून ज्ञानी निवृत्तीनाथ महाराजांचं गुरुत्व वंदनीय। गुरु असतील पण शिष्य बी तसा भेटल्याशिवाय गुरुची ख्याती होत नाही। त्यामुळं पात्रता पाहिल्याशिवाय उपदेश करणं योग्य नाही। पण पात्रता नाही म्हणून सांगूच नाही असं आहे का? त्यात पात्रता कशी येईल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे। सामान्य जीवांना पुण्यकर्म करायला लावा, त्यानं तू एके दिवशी पात्रतेवर येईल आणि मग ब्रह्मज्ञानाच्या पंक्तीत बसेल। बरेच लोकांचं असं म्हणणं असतं, बाबा कुणाला विनकोर सांगत जाऊ किंवा नका सांगत जाऊ, तसं नाही माय बापन। कुणात काय दडलंय माहिती नसतं, फक्त एक आहे, पात्रता बनण्यास वेळ लागतो। तो वेळ येईपर्यंत त्याला सुकृताला लावणं हेही कर्तव्य असतं। परंतु डायरेक्ट ब्रह्मज्ञानाचा घास तो पचवू शकत नाही असा एकंदरीत याचा भावार्थ आहे। हे विश्वामित्राचे वचन ऐकोनिया अति गहन, सिद्ध साधक ऋषी जन करीती स्तवन धन्य धन्य। करीती स्तवन धन्य धन्य, हे विश्वामित्राचे वचन। हे वचन कसं आहे? अत्यंत गहन आहे। यामध्ये समोरच्याच्या कल्याणाची तळमळ दडलेली आहे। आणि जिथं समोरच्याची कल्याणाची तळमळ दडलेली असते ते वंदनीय असतं, तेच संतांना आवडतं। स्वतःच्या कल्याणासाठी तर सगळेच उड्या मारायलेत, कल्याण कळना झालंय। कल्याण स्वतःच बी रामनामातच आणि जगाचं बी रामनामातच। पण बऱ्याच जणांना असं वाटतं, आसक्त लोकांना, की पैसे नोटा कमवण्यामध्ये कल्याण आहे। परंतु ते चुकीचं आहे। रामचंद्र प्रभूंचं कल्याण व्हावं म्हणजेच समोरच्याचं कल्याण व्हावं याला दिलेलं विश्वामित्रजींनी अनुमोदन सर्व साधू संतांना आनंद देणार आहे असं सांगतात। व्यास नारद याज्ञवल्की शुक प्रमुख शौनकी, विश्वामित्रा ते निज मुखी धन्य सकळिकी म्हणजे। व्यास असतील, नारद असतील, याज्ञवल्की असतील, शुक असतील, शौनक असतील, या हे सर्वच विश्वामित्रांना धन्यवाद देत आहेत। जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू, जो स्वानंदाचा सुख सागरू, तो बोले वसिष्ठ ऋषीश्वरू चिंतत चमत्कारू वचन ज्याचे। चित्ताला चमत्कार करणारे ज्याचे शब्द आहेत, जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू आहे, अशा प्रकारचे वशिष्ठजी विश्वामित्रजींच्या बोलण्यावरती काय बोलतात ऐका। भय या पासोडी ब्रह्मा प्राप्ती, परिब्रह्मा या समान ज्ञान शक्ती, वचन मात्रे ब्रह्मा प्राप्ती सचिष्य पावती स्वानंदे। वशिष्ठजींचा अधिकार काय? ब्रह्मदेवापासून वशिष्ठजींना ज्ञान प्राप्ती झालेली आहे, पण ब्रह्मदेवाच्या बरोबरीची ज्ञान प्राप्ती आहे। अपना सारखे करीती तत्काळ। परंतु कुणाला? सचशिष्य। जो सचशिष्य आहे तो ज्ञानाला प्राप्त होईल, क्षणामध्ये प्राप्त होईल, ही ताकद वशिष्ठजींच्या ज्ञानोपदेशामध्ये आहे असं सांगतात। ज्ञान वैराग्य औदार्य ख्याती यशस्वी ऐश्वर्य
भगवंत म्हणती तेने त्यासी ज्ञान वैराग्य औदार्य ख्याती यश आणि ऐश्वर्य हे सहा गुण आहेत म्हणून वशिष्ठजींना भगवान उपाधी आहे असं सांगतात. सूर्यवंशी निज सन्मानी गुरुत्वे जो मुकुट मणी राय पूजिला अनुदिनी जो वरासणी उपविष्ट. सूर्यवंशामध्ये ज्यांचा विशेष सन्मान आहे विशेष स्थान आहे अशा वशिष्ठजींना राजा दशरथांनी उपविष्ट उंच आसनावरती बसवलेलं आहे असं सांगतात. वशिष्ठ करिता उपदेश शिष्य तत्काळ होय निराश त्या निराश सतेची कास जेने सावकाश धरली असे. वशिष्ठान उपदेश केल्यानंतर शिष्य तत्काळ निराश होतो. निरआस म्हणजे ज्याला आस राहिली नाही आज कुणाची संपत्ती ज्याची वासना दप्त झालेली आहे आणि त्यामुळे सांगतायत अशा निराशतेची जर कास धरली तर काय होतं सावकाश निराशता असावी महाराज. बरेच जणांची निराशा दिसते पण मिनिटात मावळते पुन्हा आशा लागते. 18-18 तास काम करीत येड्याने करू नये असं नाही बरं का. निराश होऊन काम करण्यात पण मजा असते. निराशेच्या काशीनं ज्ञान उपदेशाला प्राप्त होत एकंदरीत अशा पद्धतीत सांगताय. श्रीराम अधिकारी शिरोत्न परिण पुसता ब्रह्मा ज्ञान सांगू नये गा आपण हे मुख्य लक्ष्मण उपदेशी. हे मुख्य लक्षण उपदेशी वशिष्ठजींनी विश्वामित्रांना सांगायला सुरुवात केली. रामचंद्र प्रभू हे शिरोरत्न आहे. रामचंद्र प्रभू हे अधिकार संपन्न शिष्य आहे परंतु उपदेशाचा धर्म अशा पद्धतीचा आहे जोपर्यंत समोरचा विचारत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. वशिष्ठाची महाख्याती सूर्यजिंतीला दंड शक्ती तो विश्वामित्रा प्रती उपदेश स्थिती सांगत. ते वशिष्ठ सांगू लागले ज्यांच्या दंड स्थितीनं सूर्य जिंकला होय एकाची साठी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली दुसरी सृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र सूर्याच्या तेजाबरोबर ज्यांच्या दंडुक्यात तेज आहे ते वशिष्ठ दोघ एकमेकांना उपदेश स्थिती सांगू लागलेले आहेत. विश्वामित्रांचं म्हणणं असं आहे विरक्त शिष्य पाहिल्यानंतर उपदेश करावा आणि वशिष्ठांचं म्हणणं असं आहे बळ उपदेश करू नये त्यानं समोरच्यानं सुद्धा विचारावं असं सांगतात. सद्गुरु तेन प्रांथिता शिष्य आदरेन पुसता ज्ञान सांगो नये गा सर्वता सांगे तो तत्वता गुरु मूर्ख. सद्गुरुला शिष्य जोपर्यंत अपेक्षेनं पूर्णत्वाच्या भावनेनं विचारत नाही तो पर्यंत उगच बळच सांगतो तो गुरु मूर्ख म्हटलं गेलेला आहे. का त्या गुरुला मी गुरु भाव याचा मोह असतो. एकंदरीत ज्याच्या अंतकरणात मोह आहे तो मूर्ख असतो अशा पद्धती. गुरु स्वय म्हणे शिष्यास तू घे माझा उपदेश तेव्हाच गुरुत्व पडिले ओस वाढला असोस गुरुत्व लोभ. वाढला असोस गुरुत्व लोभ ज्यावेळेस गुरु म्हणतोय बाबा मला गुरु करा तुम्ही माझे शिष्य व्हा त्या ठिकाणी गुरुत्वाचा लोभ आहे आणि जिथं लोभ आहे तिथं गुरुत्व ओस पडलेलं असतं. कारण लोभ हे नसण्याचं लक्षण आहे गुरु हे असण्याचं लक्षण आहे. जिथं नसण्याची लक्षणं दिसतात तिथं असल्याच्या नसण्याच्या शक्यता स्पष्ट असतात. असो या ठिकाणी गुरुत्व ओस पडत लोभीच्या बाबतीत असं सांगतायत. या लागी शिष्य न पुसता जाण आपण सांगो नाही ब्रह्मज्ञान जरी राम अधिकारी रत्न तरी अप्रश्री ज्ञान सांगू नये. तरी अप्रश्नी ज्ञान सांगू नये. जरी ज्ञान अधिकार संपन्न असले राम तरी सुद्धा त्यांनी प्रश्न केलेला नाही आणि अप्रश्नी उपदेश करू नये. अशा पद्धतीमध्ये उपदेशाचे नियम म्हणजे गुरूंना सुद्धा
त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज या निमित्तानं सांगताय. शिष्य उपदेशी उदास भूत गुरु साक्षेपी उपदेशात तेने गुरुत्वा झाला घात अविवेके लोलूप शिष्यार्थी. अलुप अविवेके लोलूप शिष्यार्थी शिष्य उपदेशी उदास भूत. शिष्याला आपण क्लास घ्यायला गेलो होतो पोरं खिडकीच्या बाहेर बघायला महाराज एक तर झपके देऊन नीट करावे नाहीतर क्लास घेणं बंद करावं. हे क्लासचे नियम इथं लागू होत नाहीत कारण हे ब्रह्मज्ञान आहे. या ठिकाणी सांगताय ज्याला आसक्ती ज्ञानाची नाही जगाची आहे त्याला सांगू नये. आणि जर सांगितलं तर तेने गुरुत्वा झाला घात कारण ते आडवं बोलू शकतं महाराज किंवा त्या ठिकाणी त्याच्या वागण्यानं गुरुत्वावरती आघात होतो. हे लोलुप गुरुत्व हे गुरुत्वाला कलंकित करणार आहे. एकंदरीत अशा प्रकारचा भाव अभिप्रेत करताय. विश्वामित्रा तुझी आज्ञा माझी न करवे अवज्ञा आता सांगे न ब्रह्मज्ञान साधूची आज्ञा मज वंद्य. कुणतरी म्हणायला पाहिजे होय सांगितलं रामानं जरी नाही विचारलं तरी आता सांगतो कारण विश्वामित्र तुम्ही साधू आहात तुम्ही मला आज्ञा केलेली आहे की तुम्ही रामाला ज्ञान सांगा. आता रामानं नाही विचारलं तरी सांगेल पण कुणं विचारलं बी नाही कुणं सांगितलं बी नाही तर त्या ठिकाणी अप्रश्नी ज्ञान योग्य नाही. अशा प्रकारे या ठिकाणी वशिष्ठजी बोलतायत. विश्वामित्रा तू साधू रत्न सुरवरा वंद्य महिमान क्षत्रिय होत असता ब्राह्मण स्वये ज्ञाने संपूर्ण वंश केले. स्वये ज्ञाने संपूर्ण वंश केले. विश्वामित्रजी तुम्ही साधू मध्ये रत्न आहात. तुम्ही जन्मान क्षत्रिय असून सुद्धा तुम्ही ज्ञान वश्य केलेलं आहे आणि ब्रह्मत्व प्राप्त केलेलं आहे. म्हणून विश्वामित्र हे ब्रह्म ऋषी आहे आणि वशिष्ठ सुद्धा कोण आहेत ब्रह्म ऋषी आहेत. एक लक्षात घ्या तीन वर्ण ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही मिळून ब्राह्मण. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना काय म्हणावं ब्राह्मण आणि ज्यांच्याकडे ज्ञान नाही ज्ञानेश्वरी सांगते ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य तिघ सुद्धा द्विज आहेत कारण यांनी क्षत्रिय कर्म ज्ञानानं करावं ब्राह्मण कर्म ज्ञानानं करावं वैश्य कर्म ज्ञानानं करावं आणि ज्ञान ज्याच्याकडे नाही त्यांनी यांची सेवा करावी. सेवेला शूद्र म्हटले गेलेलं आहे. शब्दाचा अपभ्रंश करणं चुकीचं आहे. असो या ठिकाणी सांगतायत तुम्ही क्षत्रिय असताना सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही वंदनीय आहात. अशा प्रकारे विश्वामित्रजींचा महिमा या ठिकाणी वशिष्ठजी व्यक्त करतायत सांगतायत. त्या तुझ साधूची निजाज्ञा हरिहरान करवे अवज्ञा या लागी मी रघुनंदन गुह्यज्ञान सांगेन. त्या साधूचे ज्या साधून ज्ञान प्राप्त केलेले आहे ज्ञान उपदेशावरती आरूढ झालेले आहेत अशा साधूची अवज्ञा मी करू शकत नाही. जे साधू हरिहराला वंदनीय आहे त्यांच्या आज्ञेनं आता मी रामचंद्र प्रभूंना ज्ञानोपदेश करतो असं बोलताय. माझे तुझे वैरा शांती जे उपदेशिले प्रजापती ते अखंड स्मरे स्फूर्ती संसार प्रवर्ती निवर्तक. माझ्या तुझ्या वैराची शांती ज्या ज्ञानानं झाली आणि जे ज्ञान ब्रह्मदेवानं तुम्हा आम्हाला दिलं ज्या ज्ञानाच्या बळावरती आपण अखंड शांतीवरती बसलो. शांती म्हणजेच सुख आणि सुख काय करावं वाटावं अशा प्रकारे सांगतात. तेने ज्ञाने मी आपण उपदेशिन रघुनंदन ज्या उपदेशासी विघ्न कल्पांती जाण बाधेन. आणि वशिष्ठजी म्हणू लागलेले आहेत ज्या ज्ञानावरती विघ्न येऊ शकत नाही कल्पांती कारण विघ्न येणार ज्ञान देऊ नये महाराज. कोणतं द्यावं निर्विघ्न ज्ञान द्यावं. ज्या ज्ञानानं काय होईल तर सांगतायत संसार प्रवृत्ती निवर्तक. संसारात जी काही प्रवृत्ती बसलेली आहे निजवृत्ती काढलेली झालेली आहे त्या निजवृत्ती काढी सर्व माया तोडी आणि इंद्रियाच्या बाहेर आणणार जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करेल मी उपदेशीन रघुनंदन.
ज्या उपदेशाला कल्पांती सुद्धा विघ्न येणार नाही असं सांगत. विघ्नाची होय निविघ्न, प्रपंच होय चैतन्य घन, शिष्य होय ब्रह्म पूर्ण, अज्ञान ते ज्ञान होऊन ठाके. विघ्नाची होय निर्विघ्न, विघ्न जरी आलं तर ते काय होईल? निर्विघ्न. महाराज होय, वाल्या कोळी हा नारदावर आलेलं विघ्नच होत महाराज. निर्विघ्न झालं, पाया पडू लागला आणि त्याच्याच माध्यमातून जगात नारदाचं नाव अमर झालं. कारण वाल्मिकाचे गुरु कोण? नारद. म्हणजे ज्ञानानं होतं काय? विघ्नची होय निर्विघ्न, प्रपंच होय चैतन्य घन. प्रपंचात जर परमार्थ असेल तर त्या प्रपंचाला चैतन्याचं रूप येतं महाराज. आणि प्रपंचात जर परमार्थ नसेल तर काय थोरपण जाळावे ते. म्हणून सांगताय शिष्याला ब्रह्मपूर्ण पदावरती बसेल, अज्ञान हरवून ज्ञान दाखवेल, अशा प्रकारचं ज्ञान उपदेश मी रामाला करतो. ऐसी हे गुही असती उपदेशिना श्री राम प्रती, हे वशिष्ठाची वचनोक्ती ऐकून निश्चिती सुखावे राम. ऐसी गुही असती उपदेशिन श्री रामा प्रती, मी रामाला अशा प्रकारची गुह्यस्थिती सांगेल असं म्हणल्यानंतर रामाला आनंद झाला. विश्वामित्रांना आनंद झालेला, ऐकोनी निश्चिती सुखावे राम. कारण आपल्याला चांगल्या शाळेत घालणार आहेत म्हणलं तरी आनंद होतो. रामचंद्र प्रभूंना तो ज्ञानोपदेश मिळणार आहे याचा आनंद वाटू लागला. मग वशिष्ठासी श्री राम आपण सद्रावे घाली लोटांगण, अनन्य पावे तुझ मी शरण, अंकित मी जाण तुझा गुरुवर्या. अंकित मी जाण तुझा गुरुवर्या. रामचंद्र प्रभूंनी साष्टांग लोटांगण केलं, लोटांगण घातलं. कोणाला? गुरुवर्यांना. आणि म्हणू लागलेले आहेत, गुरुवर्या मी अंकित आहे. अंकित तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही. कशा पद्धतीत? ज्ञानेश्वरी 13व्या अध्यायामध्ये सांगितलं शिष्यानं गुरुची कशी सेवा करावी, तशा पद्धतीत मी तुमचा शिष्य होतो असं भगवान बोलताय. ऐसा सदित कृपा वचन करुणा बाकी दिन वदन, स्वामींनी कृपा करावी आपण मज दिना उद्वारावे. अशा प्रकारे सद्गदित होऊन करुणा भाकू लागलेले मी दीन आहे. कसा आहे? दिन आहे. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत दिन आहे. म्हणून काही लोक दिन यावा म्हणत, ज्ञान नाही ना. असो या ठिकाणी सांगतायत मी दिन आहे. मला काय करा? तुम्ही कृपे आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोथडी. म्हणून स्वामींनी कृपा करावे आणि माझा उद्धार करावा, मला ज्ञान सांगावं भगवान बोलतायत. जेवी दीपे गवशांसी दीप्ती ते गवाक्षे दीपासी नेनती, तेवी तुझे ने सर्वशा ज्ञान प्राप्ती, ते तुझी ज्ञान स्थिती मिनेने. ते तुझी ज्ञान स्थिती मिनेने. घरात लाईट लावल्यानंतर खिडकीतून बाहेर प्रकाश पडतो, पण खिडक्यांना काय बदला बल्ब माहितीये मला? तशा प्रकारे सूर्यवंशाला प्रकाश देणारे तुम्ही आहात अशा प्रकारे सांगताय. तुझे अगाध ब्रह्मज्ञान ते मी नेनेची अज्ञान, तू कुल गुरु सनातन म्हणून चरण दृढ धरिले. म्हणून चरण दृढ धरिले. तुम्ही सनातन असणारे कुलगुरु आहात. तुमची ज्ञानस्थिती काय, तुमचा अधिकार काय हे समजावं ही माझी पात्रता नाहीये. परंतु मी तुमचे चरण धरतो, वंदना करतो, माझा स्वीकार करावा अशा प्रकारे बोलतो. श्री राम स्वय चैतन्य गण, देव कार्यात अवतार पूर्ण, करावया धर्म संरक्षण मनुष्यपणा नट नाट्य. खरंच पाहता श्रीराम कोण आहे तो? श्रीराम हे स्वतः चैतन्य घन आहे. देव कार्यासाठी आणि राक्षसांचा नायनाट्य करण्यासाठी ज्यानं अवतार घेतलाय तो राम. तो राम या ठिकाणी मनुष्य नाट्य विडंबन, मनुष्य नाट्याची लीला करू लागले. माणसानं काय करावं? जे रामांनी केलं ते करावं, मनानं करू नये. आदर्श दावून गेलेले आहेत अशा पद्धतीत सांगतात. अधिक एव ज्ञान ज्ञान
शोधित तो ही लोक सग्रहात गुरुत्वे वंदित वशिष्ठाते यवम ज्ञान ज्ञानातीत तेने परिमनविता ज्ञान वर्चिके तेने परिमनविता ज्ञान ब्रह्मे ब्रह्मान भेन्मुन अथवा मनविता सज्ञान ब्रह्मे ब्रह्मापण अधिकणवे तेने परिमनविता अज्ञान त्याने जर स्वतःला अज्ञान म्हटलं तर ब्रह्मे ब्रह्मत्व न्यून्य ब्रह्मात ब्रह्मत्व कमी असल्याचं सिद्ध होईल किंवा अथवा म्हणविता सज्ञान ब्रह्मी ब्रह्मत्व पूर्ण अधिक नव्हे रामन स्वतःला अज्ञानी म्हटलं तरी राम ज्ञानी आहेत आणि सज्ञानी म्हटलं तरी राम ज्ञानी आहेतच परंतु ते असं का म्हणतात तर तुम्हा आम्हाला कळावं म्हणून म्हणतात असं सांगतात देव ज्ञान ज्ञानातीत श्री राम स्वये सदोदित तो ही लोक संग्रहात गुरुत्वे वंदित यवम एकंदरीत जर विचार केला तर रामचंद्र प्रभू ज्ञान हे ज्ञान आणि अज्ञानाच्या अतीत आहे म्हणून ते सदोदित गुरुत्वाने कुणाला वंदन करू लागलेले आहेत वशिष्ठाला वंदन करतात असं सांगतंय देवणी सद्गुरु सन्मान श्री रामन पुजता ब्रह्म ज्ञान ते ज्ञान मार्ग विचिन्न स्वय आपण कैलासे होय स्वयं आपण केलासे होय देवोनी सद्गुरुसी सन्मान सद्गुरूंना जर सन्मान न देता डायरेक्ट ज्ञानावर जर रामचंद्र प्रभू आरूढ झाले तर वेदानं प्रतिपादन केलेला गुरु शिष्य पद्धतीचा विक्षेप केल्याचा दोष रामाला लागेल होय संरक्षण पुराणासी वेदाचं संरक्षण करील पुराणाचं संरक्षण करील प्रतिज्ञा ऐसी श्रीरामा मग ती प्रतिज्ञा साच करी आणि ती प्रतिज्ञा साच करण्यासाठी खरी करण्यासाठी गुरु म्हणून आणि लोकांना मार्ग दाखवण्यासाठी वशिष्ठाला या ठिकाणी रामचंद्र प्रभू वंदन करतायत करावया दिनोद्वारा गुरु शिष्य परंपरा स्थापावया रघुवीरा कळवळा पुरा ज्ञान मार्गी करावया दिन उद्धारा तुम्हा आम्हा दिनांचा उद्धार करण्यासाठी रामचंद्र प्रभूंनी गुरु परंपरा शिष्येला सन्मान दिला आणि गुरु परंपरेचा सन्मान करून ज्ञान स्वीकारून दिनांचा उद्धार कारण का कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान पूर्वजांचे नवल कोण उद्धरी जान त्रिजगते असं महाराजांना वाटलं लोक रामायण ऐकतील आणि ऐकल्यानंतर सुधरतेतच महाराज त्यात शंका नाही पण ऐकण्यासाठी भाग्य नाही आणि भाग्याचा चेक बाउन्स होतो अशी लोक असल्यामुळे यांचा उद्धार होत नाही पण रामचंद्र प्रभूंचा हेतू सुद्धा कोणता आहे जगाचं कल्याण व्हावं याच हेतून रामचंद्र प्रभू या ठिकाणी मनुष्याचं नटनाट्य करतात असं सांगताय गुरुत्वे वशिष्ठासी सन्मान देओनिया रघुनंदन परम प्राप्तीचे अनुसंधान देओनी ब्रह्मा ज्ञान विणित्वे पुसे या लागी श्रीराम आपण केवळ होवो नि अज्ञान म्हणून रामचंद्र प्रभू अज्ञान झालेले आहेत अज्ञान नाही गुरु म्हणून वशिष्ठाला सन्मान दिला आणि शिष्य म्हणून समोर बसले पायाला वंदन करतात काय बोलतात घेऊणी अज्ञानत्वाची बुंती केवळ अज्ञान प्रशोक्ती स्वय पुसता हे रघुपती तेही उपपत्ती अवधारा तीही उपपत्ती अवधारा घेऊणी अज्ञानत्वाची बुंती अज्ञानत्वाची बुंती घेतली आणि रामचंद्र प्रभू एकदम अज्ञानी असल्यासारखं कारण पहिलीत बसलेलं लेकरू पहिलीच असावं त्याला जर पाचचा पाडा आला तर ते मास्तराला बोलू देत नाही त्यामुळे या ठिकाणी रामचंद्र प्रभूजींनी काय केलं महाराज अज्ञानाची बुंती घेतली आणि वशिष्ठजींना प्रश्नोक्ती करायला सुरुवात केली काय प्रश्न करतात तुम्हा आम्हाला पडतील असेच सामान्य प्रश्न भगवान वशिष्ठजींना करतात ऐका ऐके मुनी सावधान
तैसे माझे पूर्व प्राक्तन मी त्या प्रारब्धाधीन स्वयंकर्तपण मज नाही। रामचंद्र प्रभूंनी प्रश्न करायला सुरुवात केलेला आहे। ऐके मुनी सावधान, जैसे माझे पूर्व प्राक्तन। गुरुवर्य ऐका, जसं माझं पूर्व प्राक्तन, प्राक्तन म्हणजे काय? भोगतो न घडे संचित आवाचून। संचित जसं तसा भोग होतो, मग मी त्या प्रारब्ध अधीन स्वयं करते पण मज नाही। मी जर त्या प्राक्तनाच्या प्रारब्धाच्या अधीन आहे तर मग मला करतेपणा कुठे आहे? मी एखादी गोष्ट केली नाही हो, त्याच्या प्रारब्धात प्रारब्धानं होते, तर मग आपण काय करायचं? नुसतं प्रारब्धच भोगायला आलोत का? एकंदरीत असा प्रश्न रामचंद्र प्रभू विचारतायत। पाहता प्रारब्धाकडे मी तव केवळ बापुडे, म्या काय करावे पुढे हे धडपुडे लक्षणा। आणि प्रारब्ध जर करता करवीत आहे, प्रारब्धाकडे जर बघितलं तर प्रारब्ध हे बलवान आहे आणि त्याच्या बलापुढे मी सामान्य आहे, मग मी काय करू? म्हणजे माझा कर्तेपणा नेमका कशात दडलेला आहे? व्यक्तीनं किती मार्मिक प्रश्न आहे लक्षात घ्या। तुमच्या आमच्या जीवनात हाच प्रश्न पडतो, बाबा सगळंच प्रारब्धानं होतं होणार आहे, तर मग आपण काय करायचं? होय, तर तो प्रश्न रामचंद्र प्रभू विचारतायत। देह असता प्रारब्धाधीन, जेणे होय ब्रह्मज्ञान, तैसी कृपा करावी परिपूर्ण ज्ञान विज्ञान परिपाके। देह असता प्रारब्ध अधीन, खूप महत्वाचा विषय माय बापांनो। देह जर प्रारब्धाच्या अधीन आहे, होय, देह कशाच्या अधीन आहे? प्रारब्धाच्या अधीन आहे। प्रारब्धाच्या अधीन असणाऱ्या देहात ब्रह्मज्ञानानं जीवन जगावं, ते ब्रह्मज्ञान ठसावे, म्हणजे देह हे प्रारब्धाच्या पद्धतीत भोग भोगेल, परंतु अंतकरण ज्ञानाला झोंबणार असेल। त्यामुळं देहाच्या प्रारब्धाच्या भोगात चित्त नसल्यामुळं देह सुख भोगला तरी सुखी नाही आणि देहानं दुःख भोगलं तरी दुःखी नाही। असं देहाच्या प्रारब्धाच्या वेगळं राहण्याची जी कला आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, आणि हे ब्रह्मज्ञान कळणं याला पूर्ण कृपा म्हणतात, आणि ती पूर्ण कृपा तुम्ही करावी, आणि यालाच ज्ञान आणि विज्ञानाचा परिपाक म्हणतात। एक लक्षात ठेवा, व्यवहार हे विज्ञान आहे। आपण जीवन जगत असताना, आपण संसारात असतो, समजा गरिबी आली, देहाला चांगले कपडे घालता येत नाही, त्याला प्रारब्ध म्हणावं, परंतु आत मध्ये कसं आहे? चित्ती असो द्यावे समाधान, याला सुख म्हणावं, म्हणजे सुखी राहणं हे ज्ञान आहे आणि कपडे फाटके मिळणं हे विज्ञान आहे, कारण व्यवहाराच्या दृष्टीनं ते प्रारब्ध आहे। आणि प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, पण प्रारब्धेची मिळे ज्ञान नाही। ज्ञान हे सद्गुरूच्या कृपेनं मिळतं, तशी कृपा मला करावी अशा प्रकारे बोलतायत। मनुष्य देही ब्रह्मा प्राप्ती, तो देह भाव नसावा चित्ती, विदेहत्वे परमार्थ भक्ती, विवेक सद्युक्ती निज पुरुषार्थ। या ठिकाणी रामचंद्र प्रभू म्हणू लागलेले आहेत, मनुष्य देही ब्रह्म प्राप्ती, मनुष्य देहाच्या माध्यमातून ब्रह्म प्राप्ती होते किंवा व्हावी, परंतु देहभाव नसावा, कारण देहभावासोबत दुःख आहे। ज्यावेळेस आपण देहभाव ठेवतो त्यावेळेसच विकल्प येतो, त्याला वरी बसविलं मला खाली बसविलं, त्यानं चांगलं मी खराब, ते तरुण मी म्हातारा, वगैरे वगैरे वगैरे। विदेहत्वे परमार्थ गती, देहावर चित्त नसेल तरच परमार्थाला गती आहे, अन्यथा परमार्थ बंद होतो। देहबुद्धीनं परमार्थच करता येत नाही बाबा, पण फार तर ते परमार्थाचं नाटक होईल। म्हणून रामचंद्र प्रभू म्हणतायत, विवेकाची सदयुक्तीनं परमार्थ हा परमपुरुषार्थ मला साधता यावा, याबद्दलचं ज्ञान मला सांगावं अशा प्रकारचा प्रश्न करतायत। नर देहा ऐसे गोमाटे, शोधिता त्रैलोके न भेटे, आणि देहा ऐसे ओखाटे, अत्यंत खोटे आण नाही। लक्षात घ्या माय बापांनो, नरदेहा ऐसे गोमटे,
नरदेहा सारख गोमट जगत काहीच नाही, कारण शरीरे साध्य केले होय। शरीरानं जर ठरवलं तर देव मिळतो महाराज, निष्कामे तरी रोकडे, रोकडा देव मिळतो। हरिघ्या कुणी हरिघ्या कुणी ऐता आला घर पुसोनी, फक्त काय करावं लागेल, श्रीराम जय राम जय जय राम वा शोधिता त्रैलोक्ये न भेटे। म्हणून देहासारखं चांगलं काहीच नाही, पण जर देह रामात नसेल तर हरिवीन जन्म नरकची पै जाना। म्हणून देह कसा आहे, अत्यंत खोटे आन नाही। जगात देहासारखं वाईट काहीच नाही, ज्याचा देह परमार्थात नाही ना त्याच्या देहासारखं वाईट काही नाही। परमार्थिकाचा सुद्धा देह वाईट आहे, परंतु परमार्थिकाची बुद्धी देहावर नसल्यामुळं त्या वाईट देहाचं दुःख त्याला होत नाही। म्हणून या ठिकाणी रामचंद्र प्रभू म्हणतायत, याच देहाच्या माध्यमातून सुख कसं लाभेल मला समजवा गुरुवर या। ओ खटे म्हणाली त्यागावे तरी मोक्ष सुखा नागवावे, गोमटे म्हणाली भोगावे ते अवश्य जावे अद्यपाता। शरीर वाईट आहे म्हणून त्यागावं तर मोक्षाला मुकला ना, कारण शरीरे साध्य होय केले, शरीरानं देव मिळतो महाराज। आणि ज्या गाडीत बसल्यानंतर देव मिळतो ती गाडी सोडून द्यावी का, ती गाडी वड्यात घालून टाकावी का, नाही ना माय बापांनो, तिचा उपभोग घेऊन मुक्ती मिळावी। मग मुक्तीचा मार्ग संपून जाईल जर देह त्यागला तर, आणि चांगलाय म्हणून जर भोगला, जिभेला खाईल ते, डोळ्याला बघा वाटल ते, कानाला ऐका वाटल ते, नाकाला घ्यावं वाटल ते, आणि त्वचेला स्पर्श करावा वाटेल ते, या पद्धतीत वासना उत्पन्न होईल। आणि वासनेनं काय होईल, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे। मग काय होईल त्या ठिकाणी, पचतील खाणे 84 च्या। मग काय करावं गुरुवर्या जरा मला समजवा। हे भोगावे ज्ञा त्यागावे निज पुरुषार्थ लागवे, भगवन मागी लागावे तरीच पावावे परमार्थ सुख, तरीच पावावे परम सुख। हे भोगावं का त्यागावं, शरीर वाईट आहे म्हणून त्याग करावा का चांगलंय म्हणून भोगावं, दोन्ही करू नये, आपलं काम करून घ्यावं। काय करून घ्यावं, आपलं काम करून घ्यावं। जन्माला आल्यानंतर काय महाराज, विठ्ठलची एक देखली, जन्माचं सार्थक करून घ्या। एखादा व्यक्ती वाईट आहे, काय करायचं, तो आपल्याला परमार्थात सहकार्य करतोय ना, विषय संपला का, हा परमपुरुषार्थ आहे। त्याचं चांगलं वाईट असणं त्याच्या सोबत, तसं हा देह वाईट आहे वो बरोबर आहे, कारण सर्व रोग कुणाला येतात, देहालाच, सगळ्या रोगाचं माहेर घर देह आहे, परंतु याच्याच हातानं श्रीराम जय राम जय जय राम म्हणता येतं ना आपल्याला। देह नसेल तर म्हणता येतं का, नाही म्हणता येत। त्यामुळं निज पुरुषार्था लावावे, या देहाला पुरुषार्थाला लावावं, भगवान मार्गाला लावावं आणि परमार्थ सुखाला प्राप्त व्हावं, असं ज्ञान मला उपदेश करा असं सांगताय। ऐके बापा रुगुणार्था या युक्तीचा पुरुषार्था, साधोनिया परमार्था उपाव अन्यथा असे ना। ऐके बापा रुगुणार्था, वशिष्ठ ऋषीच बोलतायत, माझ्याकडून चुकून गेलं, रामचंद्र प्रभूंच्या प्रश्नानंतर वशिष्ठ ऋषीच म्हणू लागले, ऐका बापा रघुनाथ रामा, शरीर वाईट आहे म्हणून त्यागायचं नाही, चांगलं आहे म्हणून भोगायचं नाही, फक्त काय कशाला लावायचं, परमार्थाला लावायचं, म्हणजे शरीराचा मुख्य स्वार्थ परमार्थ आहे। पण हे कुणाला कळतं, ज्ञानाला कळतं महाराज, येडे तर घरीच झोपलेत, 5 मिनिट रामायणाला या म्हणलं तर येत नाही का, पाप आहे महाराज, आणि तो पाप सगळ्याचा बाप होऊन बसलाय। ऐका या ठिकाणी वशिष्ठ जी म्हणू लागलेले आहेत, या युक्तीचा पुरुषार्थ साधूनी पावावे परमार्थ, युक्तीचा पुरुषार्थ आहे जे शरीराला परमार्थाला लावावं, आणि शरीराला परमार्थाला लावून उपाव अन्यथा असेना, किंवा याशिवाय वेगळा उपायच याविन अनेक असतापे साधन।
वाहतसे आन विठोबाचे। रामचंद्र प्रभू म्हणू लागलेले आहेत, रामचंद्र प्रभूंना वशिष्ठ जी म्हणू लागलेले आहेत, रामा या जगात वेगळा उपाय नाहीये असं सांगत। मनोरथ नानाव्रती या नाव वासना सरिता म्हणती, माझी बुडालेले नोकीती बळीते तरती निज पुरुषार्थ। मनोरथ नाना वृत्ती खूप विशेष उभे आहेत माय बापांनो, नाना प्रकारचे मनोरथ मनात काय येत नाही। गंगाखेडला गेलं, मुंबईला गेलं, भजे पुढे खाऊन आलं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, याला काय म्हणावं? वासना सरिता म्हणती। ही वासनेची नदी आहे आणि या वासनेच्या नदीतून तरण कठीण आहे महाराज। हिच्यामध्ये किती बुडाले, बुडाले नेनो किती, अनेक बुडाले, परंतु बलवान कोण? बळी ते तरती निज पुरुषार्थी। पुरुषार्थ कोणता आहे? शरीराला भजनाला लावणे हा पुरुषार्थ आहे। म्हणून तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे। बुडणारे कोणते? घरीच पांघरून घेऊन झोपतात, परमार्थाला चला म्हणलं की येत नाही, ते कोण आहे? दुर्बळ आहे, करंट कपाळाची आहेत, त्यांना मात्र परमार्थाला ते प्राप्त होऊ शकत नाहीत, कारण पुरुषार्थ संपलेला आहे। त्यामुळे रामा देहाला परमार्थाला लावणं याला पुरुषार्थ म्हणतात। अशा पद्धतीत रामचंद्र प्रभूंचा प्रश्न काय काय प्रश्न आहे? प्रारब्धच्या अधीन जर देह आहे तर मग या देहाच्या माध्यमातूनच परमार्थ कसा साधता येईल याबद्दलच्या प्रश्नाला सांगू लागलेले आहेत। देहाला परमार्थाला लावणं हा पुरुषार्थ आहे आणि तो पुरुषार्थ ज्याला साधता येतो तोच बलवान आहे। म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी, तेच सावध आहेत, सावध झालो सावध झालो असं सांगताय। शुभा शुभ वासना ओघ सबळ बळे वाहती अनेग, ते विवेके मांडोनी सांग परमार्थी चांग पुरुषार्थ कीजे। शुभ आणि अशुभ वासनेचा ओघ असतो, हे काम शुभ आहे ते काम अशुभ आहे, ती विवेके मोडोनी सांग। मांजर आडवी गेली म्हणून पोतीला जायचं माग फिरावं, विवेकानं कळावं जिथं विजय स्वरूप भगवंत आहे तिथं अपशकुन असं काहीच नाहीये। त्यामुळे पुरुषार्थ कशाला म्हणावा? शुभ आणि अशुभ वासनेच्या ओघाला बाजूला काढून काय सांगतायत? परमार्थी चांग पुरुषार्थ किजे, पुरुषार्थ करण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे परमार्थ आहे। इतरत्र केलेला पुरुषार्थ सुद्धा नरकालाच घालणारा आहे। हरिविन धर्म, धर्म जरी असेल आणि त्यात हरि नसेल तर वाहुगाची श्रव। त्यामुळे माय बापांनो या ठिकाणी सांगतायत भजनाला लागणं हाच पुरुषार्थ। त्या पुरुषार्थाचे लक्षण अशुभ वासना त्या गुण, परमार्थी दृढ राखावे मन हे मुख्य लक्षण परमार्थाचे। पुरुषार्थ कशा पद्धतीत साधावा? तर अशुभ वासना त्यागोनी, अशुभ वासनेचा त्याग करावा। म्हणजेच काय? रामायणाला आलं की उठून जावं वाटतं, आजूबाजूला पत्ते खेळणारे असतात त्यांच्यात जाऊन बसावं वाटतं, त्याचा त्याग करता आला पाहिजे। त्यामुळे त्याचा त्याग केला की काय होतं? परमार्थी दृढ राखावे मन, परमार्थाशिवाय आणखी काही गोमट नाही यावर निश्चित राहावं, याचा निश्चय करावा। म्हणून 8 ते 9:30 रामायणच घ्यावं महाराज, कारण हे परमार्थात दृढ मन राखण्याचं लक्षण आहे आणि या बाबतीत सदोदित सावध राहावं। म्हणजेच काय? हे मुख्य लक्षण परमार्थाचे असं सांग। बालक लावी जे अभ्यासी शन्य शन्य योगता होय त्यासी, तेवी आत्मा अनुसंधाने चितासी सावकासी राखवे। बालक लावी जे अभ्यासी, लहान लेकराला अभ्यासाला बसवावं महाराज, क्षणी क्षणी योग्यता होय त्यासी।
पहिल्या दिवशी तर ते बॅगच हातात घेत नाही, रडते. इथं नास्क असेल तरी जायचंय, चांगलं असेल तरी जायचंय, श्रीमंती असेल तरी जायचंय, गरीब असेल तर. एखादा विद्यार्थी महाराज विद्यार्थी दशेमध्ये पत्र कवी आय पी रूम मध्ये राहतो हे महत्वाचं नाही, नालीच्या कडेला बसून अभ्यास करतो काय रीडिंग मध्ये अभ्यास करतो हे महत्वाचं नाही. महत्व कशाला आहे? नसतं. तस जीवन हे जीवन नसून मृत्यूनंतर खरं जीवन आहे. जे तुम्ही जीवनभर कमवलं त्याचं फळ मृत्यू, याचा विचार करून जीवन जगणं हे जास्त महत्व. लागावे परमार्था जाऊने दी अन्य पंथा चित्त जयार्था साठोपू, चित्त जयार्था साठोपू अनुसंधान सांडिता चित्तान चित्ताच सांडून. आणि जर चित्त कुठं जातच असेल तर त्याला वळवून पुन्हा परमार्थाला लावावं. आणि चित्तामध्ये साठोप असावा कशाचा? जयार्था. जय काय? विठ्ठलची एक देखली. जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत जीवनाचा जय झालेला नसतो. जो